मी डॉक्टर शिरीष शेपाळ. आज मी केसांचे विकार याविषयी बोलणार आहे. आता आपल्याला माहित आहे की चांगल्या सौंदर्यासाठी केसांची निगा राखणं गरजेचं आहे. आणि केस का गळतात, केसांमध्ये कोंडा का होतो, याविषयी पण आपण विस्तृत चर्चा करणार आहोत. आयुर्वेदामध्ये वातज, पित्तज आणि कफज हे तीन प्रकृतीचे प्रकार आपण बघितलेले आहेत. तर वातज प्रकृतीमध्ये केस हे रुक्ष असतात किंवा अतिस्निग्ध असतात, म्हणजे तेलकट असतात, आणि केस ही साधारणपणे पातळ असतात. तर पित्त प्रकृतीमध्ये केसांचा रंग हा पिंगट स्वरूपाचा असतो आणि खूप पातळ असतात ती केस, आणि त्याचबरोबर ती लवकर पिकायला सुरुवात होतात किंवा लवकर पांढरी होतात. कफज प्रकृतीमध्ये मात्र केस खूप काळेभोर असतात, दाट असतात, आणि त्याचबरोबर ती वयाच्या म्हणजे अगदी उत्तर अवस्थामध्ये सुद्धा, म्हणजे वयाच्या उत्तर अवस्थेत, म्हणजे आपण म्हणूया का म्हातारपणामध्ये ही सुद्धा केस बऱ्याच वेळेला काळी आणि काळीभोर त्याचबरोबर दाट अशी असतात. तर हे झालं प्रकृतीप्रमाणे मिळालेलं वरदान. आता याच्यामध्ये आपण असं वर्गीकरण करू की केस का गळतात. तर दोन प्रकारच्या आजारांमुळे केस गळतात, एक तर डोक्यातील त्वचेचे आजार आणि दुसरं म्हणजे शरीरातील आजार. आता डोक्यातील त्वचेचे आजार म्हणजे काय, तर साधारणपणे डोक्याची त्वचा खूप कोरडी झाली, आता ज्याला आयुर्वेदाच्या भाषेत आपण अतिरुक्ष त्वचा म्हणू शकतो. ही अतिरुक्ष त्वचा होणं म्हणजेच काय, तर पापुद्रे निघतात ज्याला आपण कोंडा म्हणतो, त्याच्यामुळे पण केस गळायला सुरुवात होते. त्याचबरोबर केसांमध्ये प्रचंड घाम येणं आणि त्याची निगा न राखणं याच्यामुळे सुद्धा केसांची म्हणजे डोक्याची अंत त्वचा ही खराब व्हायला लागते. तर दुसरं कारण काय, तर शारीरिक कारणांमध्ये अनेक प्रकारच्या व्याधी याच्यामुळे पण केस गळायला सुरुवात होते. आता त्याच्यामध्ये काय म्हणाल तुम्ही, की व्हिटॅमिन ए, त्याच्यानंतर बी, मिनरल्स यांचा अभाव मिळाला असला की केस गळतात. आता यासाठी करायचं काय, आयुर्वेदाने यासाठी काय सांगितलंय, तर आयुर्वेदामध्ये केस गळू नये यासाठी नियमित अभ्यंग असं सांगितलं. म्हणजे काय, तर रात्री झोपताना तिळाचं तेल, खोबरेल तेल हे मिक्स करून डोक्याला लावणं, किंवा ज्यांना ही त्वचा त्यांची खूपच स्निग्ध असेल तर ते किमान दुसऱ्या दिवशी डोक्यावर आंघोळ करतील अशा हिशोबाने रात्री खोबरेल तेलाचा वापर करणं हा एक भाग. त्याच्यानंतर पोटामधून मी जसं सांगितलं तसे मल्टी व्हिटॅमिन, मल्टी मिनरल जेवढे महत्वाचे आहेत त्याबरोबर आयुर्वेदाने सांगितलेल्या काही वनस्पती आहेत ज्याच्यामध्ये ब्राह्मी आहे, जटामांसी आहे, खुरासनी ओवा आहे, आवळकाठी आहे, अनंतमूळ आहे, या वनस्पतींचा वापर पण व्हायला लागतो, ज्याच्यामुळे चांगली झोप मिळेल, चांगलं आरोग्य मिळेल आणि केस चांगले राहतील. त्याचबरोबर पोट जर साफ नसेल तरी सुद्धा केसांचे विकार होतात हे आयुर्वेदाने सांगितलं. म्हणजे वातज प्रकृतीमध्ये बऱ्याच वेळेला कोठा साफ नसणं ही कारण असतात, आणि त्याच्यामुळे एकतर मुळातच वात प्रकृतीमध्ये केस ही पातळ असतात, अतिवृक्ष असतात. तर त्यासाठी आलटून पालटून आधेमध्ये तरी मला असं वाटतं की केसांना तेल लावणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यानंतर तुम्ही जर समजा हा कोंडा किंवा आपण काय म्हणू डोक्याची त्वचा ही सारखी निघत असेल, तर बाजारात मिळणारं सेलेनियम सल्फाईड नावाचं असलेलं शॅम्पू उपलब्ध आहे. ते 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा सेलेनियम सल्फाईड नावाच्या शॅम्पूने मात्र केस धुवावेत. ते नियमित असं वापरू नये, 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा तरी ते धुतले जावेत. त्याच्यामुळे डोक्यातला कोंडा हा लवकर बरा होऊ शकतो. धन्यवाद.